नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये मा प्रतीक्षा मराठीमध्ये आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे मीन्स सांगणार आहे मी कशी मेहंदी लावते कशाप्रकारे भिजवते आणि त्यामुळे मला कसा चांगला कलर भेटतो यासाठी मी यूज केली आहे नुपूर मेहंदी तुम्ही जी यूज करता ती तुम्ही करू शकता यात मी अर्धा या लिंबू ह अर्धा लिंबू मी यात टाकणार आहे खूप सारे लोक असे बोलतात की लिंबूमुळे केस पांढरे असं काहीही नसतं लिंबूमुळे तुमचे केस पांढरे होत नाही तर उलट चमकदार होतात आणि काही डँड्रॉप असेल तर तो मुळासगट नाहीसा होतो तो, तो यात मी घेतला आहे जे चहाचं चा पाणी असतं मीन विदाऊट शुगर विदाऊट शुगर जे बिन साखरेचा चहा असतो आपला ते कारण भरपूर लोक कन्फ्यूज होतात चहाचं पाणी मीन्स कसं तर तुम्ही कॉफीचं पाणी पण यूज करू शकतात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे यात तुम्ही खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की त्या मिक्स करून एक छानसा ब्राऊन रेड किंवा जॅट ब्लॅक किंवा ब्लॅक कलर तुम्ही मिळवू शकतात और जर तुम्हाला अशाच प्रकारे वेगवेगळा कलर हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी त्या रेसिपी तुमच्याशी शेअर करेल आणि ही मेहंदी मी रात्रभर भिजवत ठेवली होती तुम्ही बघू शकतात दुसऱ्या दिवशी हिचा कलर बघा किती छान आला आहे कारण मला इथे ब्राऊन कलर हवा होता यासाठी माझे व्हाईट केस असल्यामुळे मी असे ओ... मेहंदी नेहमी लावत असते आणि प्रकारे मी मेहंदी लावते हे अजून एक प्रकार आहे जो माथ्यावरच्या छोट्या छोट्या बटा घेऊन तुम्ही मेहंदी लावू शकतात छान लावू शकतात प्रकारे मी मेहंदी लावणार आहे आणि माझे माथ्यावर जास्त वाईट केस आहे त्यामुळे मी तिथे जास्त लावते नेहमी टचअप मी असाच करत असते आणि मी ही मेहंदी चार तास ठेवली आहे हो चार तास कारण तुम्ही जेवढी जास्त वेळ मेहंदी ठेवाल तेवढा तुम्हाला कलर चांगला भेटतो एवढा टाईम नसेल तर दोन तासही तुम्ही ठेवू शकतात फक्त मेहंदी चांगली लावली आहे याकडे लक्ष द्या याप्रकारे मी मेहंदी लावून घेईन आणि प्लास्टिकची थैली असते किंवा शॉवर कॅप असते किंवा रॅप पेपर असतो तर याने तुम्ही मेहंदी कवर करून घ्या कारण मेहंदी आपल्याला सुकवायची नाही आहे ओरीस ठेवायची आहे त्यामुळे तिला चांगला कलर येतो ही मेहंदी मी चार तास ठेवली होती आणि नंतर मी केस धुतले होते इतका छान मला कलर भेटला आहे कारण व्हाईट क के, केस असल्यामुळे व्हाईट कलरचे केस मिक्स होऊन जातात व ब्लॅक कलरच्या केसांमध्ये त्यामुळे एवढे छान दिसत नाही पण यामुळे एक खूप सुंदर कलर आलेला माझ्या केसांना हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नंतर भेटूया दुसऱ्या वेळी